बघा तर आज परत आपण पुढच्या लेक्चर मध्ये प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्यूशन बघूया. तर बफर सोल्यूशनच्या प्रॉपर्टीज काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे द पीएच ऑफ बफर सोल्यूशन, बफर सोल्यूशन डज नॉट चेंज अपॉन, म्हणजे बफर सोल्यूशनचा पीएच बदलत नाही, कधी बदलत नाही. तर पहिली कंडिशन त्याच्यामध्ये अपॉन ऍडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड ऑर स्ट्रॉंग बेस, म्हणजे बफर सोल्यूशनचा पीएच बदलत नाही, कधी बदलत नाही, तर त्याच्यामध्ये जर आपण स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस ऍड केला, छोट कमी प्रमाणामध्ये स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस जरी ऍड केला तरी त्याचा पीएच बदलत नाही. तर पीएच ही एकदम सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आपण नॉर्मल सोल्युशनमध्ये किंवा पाणी घेतलं डिस्टिल वॉटर, त्याच्यामध्ये एक ड्रॉप जरी स्ट्रॉंग ऍसिडचा टाकला तरी त्याचा पीएच कमी होतो, बरोबर. पण याच्यामध्ये बफर सोल्युशनमध्ये तुम्ही स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड जरी टाकलं किंवा बेस जरी टाकलं तरी त्याचा पीएच बदलत नाही. पण तुम्ही खूपच जास्त टाकलं तर बदल होणार आहे. पीएचच्या पॉवरपेक्षा जर जास्त स्ट्रॉंग ऍसिड तुम्ही टाकलं तर बदल ऑब्व्हियसली होणारच आहे, बरोबर. पण स्मॉल अमाऊंटला बदल होत नाही. आणि का होत नाही ती असता आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितले. दुसरा ऑन डायल्युशन, डायल्युशन केल्यानंतर सुद्धा त्याचा काय होत नाही, पीएच मध्ये चेंज होत नाही. आता का होत नाही तर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा. मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं, पीएच इज इक्वल टू, सॉरी फॉर्म्युला दिला, पीएच इज इक्वल टू पी के ए प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, समजा ऍसिडिक बफरसाठी, है की नाही. आता ज्यावेळी आपण डायल्युशन करतो त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन काय होतं, कमी होतं, बरोबर. आता मला सांगा तुमच्या बफरमध्ये सॉल्ट आणि ऍसिड दोन्ही सुद्धा एकाच सोल्युशनमध्ये आहेत, बरोबर. मग ज्यावेळी तुम्ही डायल्युशन करता, समजा डायल्युशन केलं, समजा एक लिटर सोल्युशन मध्ये तुम्ही अजून एक लिटर पाणी टाकलं, म्हणजे दुप्पट डायल्युशन केलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जवळपास अर्धं झालं, बरोबर. मग कॉन्सन्ट्रेशन अर्धं होताना सॉल्टचं पण कॉन्सन्ट्रेशन अर्धं होणार आहे आणि ऍसिडचं पण कॉन्सन्ट्रेशन अर्धच होणार आहे, बरोबर. कारण दोन्ही सुद्धा एकाच सोल्युशन मध्ये, बरोबर. मग याचं जर हाफ झालं तर याचं पण हाफच होणार आहे, म्हणजे थोडक्यात या दोघांचा रेशिओ सारखा राहणार आहे, लक्ष देते का. त्याच्यामुळे रेशिओ सारखा राहिला तर लॉग किंमत सारखी येणार, त्यांचा लॉग पण सारखा येणार आणि पीकेची व्हॅल्यू काय बदलत नाही, कॉन्स्टंट व्हॅल्यू, आणि हे काहीच बदलणार नाही एकंदरीत, त्याच्यामुळे पीएच पण बदलणार नाही, बरोबर. तसंच बेसच्या बाबतीमध्ये पी ओ एच घेतलं आपण तर पी के बी प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, असं आपण एक्झाम्पल बघितलं. फिक्स तसंच डायल्युशन केलं, जेवढ्या प्रमाणामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल तेवढ्या प्रमाणामध्ये बेसचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, जेणेकरून काहीच फरक पडणार नाही आणि त्याच्यामुळे पीओएच बदलणार नाही. आणि पीओएच बदलला नाही तर पीएच पण बदलणार नाही. पीओएच वर पीएच डिपेंड आहे, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 1 असं इक्वेशन आहे आपल्याकडं, बरोबर. पीएच काढायचं असेल तर पीओएच तिकडे न्या, लक्षात आलं बघा. आता तिसरा अजून कधी बदलत नाही बफर सोल्युशनचा पीएच, अजून कधी बदलत नाही. तिसरा व्हेन केप्ट फॉर लॉंग टाइम, केप्ट फॉर लॉंग टाइम, समजा बफर सोल्युशन आपण जास्त काळासाठी ठेवलं, बरोबर, तर त्याचा पीएच बदलत नाही. कारण जास्त काळासाठी ठेवलं, समजा हे सोल्युशन आहे का नाही, हे सोल्युशन, हे सोल्युशन हवेतल्या कार्बन डायऑक्साइड बरोबर कंबाईन झालं, कार्बन डायऑक्साइड बरोबर वॉटरची रिएक्शन होऊन त्याच्यापासून एच टू सीओ टू ची एच टू बरोबर रिएक्शन झाली, एच टू सीओ थ्री कार्बोनिक ऍसिड तयार झाला, आणि कार्बोनिक ऍसिड तयार झाल्यामुळं पीएच बदलण्याची शक्यता असते, बरोबर. परत एकदा ऐका, सोल्युशन आपण जास्त काळासाठी ठेवलं तर ते हवेच्या संपर्कात येईल, हवेच्या संपर्कात आलं तर कार्बोनिक ऍसिड तयार होईल, कार्बोनिक ऍसिड तयार झालं तर पीएच कमी होईल, पण तरी सुद्धा या बफर सोल्युशनचा पीएच बदलत नाही. कारण का बदलत नाही, तर त्याच्यामध्ये याला न्यूट्रल करण्यासाठी, ऍसिडला न्यूट्रल करण्यासाठी रिझर्व बेसिसिटी आहे ना आपल्याकडे, पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं. तसंच समजा काही कारणामुळं, समजा आपण एखाद्या बॉटलमध्ये एखादं सोल्युशन साठवून ठेवलं, बॉटल काचेची असेल, काच कशापासून बनते, अल्कलीपासून बनते, अल्कलीचे रिॲक्शन
झाली, अल्कली डिझॉल्व झाली, स्मॉल अमाऊंट ऑफ अल्कली समजा सोल्युशनमध्ये डिझॉल्व झाली, अल्कलीमुळे पी एच वाढेल, पण तो पी एच वाढलेला पी एच कमी करण्याची ताकद बफर सोल्युशनमध्ये आहे, कारण त्याच्याकडं रिझर्व ॲसिडिटी, बरोबर की नाही? त्याच्यामुळे लक्षात घ्या, जास्त वेळेसाठी जरी ठेवलं तरी सुद्धा बफर सोल्युशनच्या पी एच मध्ये मात्र काही बदल होत नाही, बरोबर? बघा बघा ऍप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन, तर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे ऍप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन, त्याच्यामधलं सगळ्यात म्हणजे याचा उपयोग काय, कुठं केला जातो, हे बफर सोल्युशन व्यवहारामध्ये कुठं वापरले जातात, किंवा अजून लॅबोरेटरीमध्ये, किंवा एकंदरीत याचा संबंध काय बफर सोल्युशनचा, एवढा आपण बफर सोल्युशन शिकलो पण त्याचा उपयोग काय, तर बघा सगळ्यात पहिला बफर सोल्युशनचा यूज असा केला जातो बघा, तो म्हणजे ब्लडमध्ये, बघा आपला जो ब्लडचा पीएच आहे तो पीएच किती आहे, 7.36 to 7.42 बरोबर, एवढा आपल्या ब्लडचा पीएच असतो. आता या पीएच मध्ये प्लस मायनस 0.2 एवढा चेंज ऍक्सेप्टेबल आहे, म्हणजे 7.36 पेक्षा 0.2 न कमी, म्हणजे 7.26 चालू शकतो, 7.16 चालू शकतो, बरोबर 7.16 चालू शकतो, आणि याचा 7.42 मध्ये 0.2 ऍड केलं तर 7. किती येतं बघा, 62 चालू शकतो, एवढा बदल चालू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त जर बदल झाला तर मे बी इट कॉजेस डेथ, म्हणजे एखाद्या वेळी डेथ होण्याची शक्यता असते, बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्याला ब्लडचा पीएच मेंटेन करणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं असतं. आणि हे या ब्लडचा पीएच कसा काय मेंटेन होतो, तर लक्षात घ्या आपल्या ब्लड मध्ये एक बफर आहे, त्या तो बफर कोणता आहे, तर हायड्रोजन कार्बोनेट HCO3- प्लस कार्बोनिक ऍसिड H2CO3, हा कोणत्या टाईपचा बफर आहे, इट इज ऍसिडिक बफर, बरोबर. ऍसिडिक बफर काय करतो बघा, इट इज वीक ऍसिड अँड दिस इज द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस, बरं. हा हा आयन कुठून येतो, याने हा HCO3- आयन कुठून येतो, तर NaHCO3 याला आपण सोडियम बाय कार्बोनेट असं म्हणतो, बरोबर. या सोडियम बाय कार्बोनेटचं डिसोसिएशन झाल्यानंतर Na+ HCO3- असं तयार होतं, आलं का लक्षात. बघा आता म्हणजे हा वीक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड हा वीक ऍसिड जसं आपण बघितलंय, आणि हा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस, सॉल्ट म्हणजे सॉल्टचा आयन आहे हा, बरोबर की नाही. स्ट्रॉंग बेस कोणता, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर कार्बोनिक ऍसिडची रिएक्शन केली की हा तयार होतो, हा तुमचा सॉल्ट आहे, सॉल्टचं डिसोसिएशन होतं आणि हा हायड्रोजन कार्बोनेट, बर. हा जो बफर आहे, या बफरमुळे ब्लडचा पीएच बदलत नाही, हे लक्षात घ्या. आणि ब्लडचा पीएच न बदलल्यामुळं ज्या काही आपल्या आतमधील ब्लडमधील ज्या रिएक्शन असतील वगैरे वगैरे ते व्यवस्थित चालतात आणि आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. बघा ज्यावेळी आपल्याला सलाईन दिलं जातं त्यावेळी सलाईनमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या ब्लडचा पीएच 7.36 to 7.42 मेंटेन होईल अशा पद्धतीचं बफर सिस्टीम त्याच्यामध्ये ऍड केलेली असते, हे लक्षात घ्या. आपण सलाईन देताना सगळा विचार केला जातो, आतमधलं ब्लडचं ऑस्मॉटिक प्रेशर किंवा त्याच्यामधला पीएच वगैरे, हे आपण ऑस्मॉटिक प्रेशरचा कन्सेप्ट आपण सोल्युशनमध्ये शिकलेलो आहे. तर या सलाईन मधून सुद्धा ज्यावेळी आपण कुठलंही एखादा औषध देतो ऐक ना ब्लडमध्ये, त्यावेळी त्याचा पीएच मेंटेन राहावा याचा विचार केला जातो. बघा आता आपण पुढचं याचा ऍप्लिकेशन बघूया. बघा पुढचं ऍप्लिकेशन आहे ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चरमध्ये म्हणजे ज्यावेळी हवेच्या संपर्कामध्ये एखादा ऍसिड येतो किंवा एखादा बेस येतो त्यावेळी त्याचा पीएच बदलण्याची शक्यता असते, पण त्याचा पीएच लक्षात घ्या हे ठेवायचे काय कॉन्स्टंट ठेवायचे. या सॉइलमध्ये एक नैसर्गिक ताकद असते, बरोबर. सॉइलचा पीएच जनरली 7.4 असला पाहिजे, कारण त्या पीएचला जे काय मायक्रोन्युट्रिएंट असतील जमिनीमधील ते उपलब्ध होऊ शकतात. जर का पीएच डिस्टर्ब झाला तर ते मायक्रोन्युट्रिएंट किती जरी असले जमिनीत तरी त्या झाडाला ते खेचता येत नाही, म्हणून ते त्याचा पीएच मेंटेन राहणं खूप गरजेचं असतं.
बरं, मग ते पीएच मेंटेन राहण्यासाठी सॉइलमध्ये एक बफर असतो, बरोबर. एक बफर असतो म्हणजे असे अनेक बफर असतात, कार्बोनेट्स असतात, कार्बोनेट, बाय कार्बोनेट्स, फॉस्फेट्स अँड सॉल्ट्स ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स. ऑर्गॅनिक ऍसिड्स, ऑर्गॅनिक ऍसिड्स म्हणजे जनरली कार्बोक्सिलिक ऍसिड्स, आहे ना. कार्बोक्सिलिक ऍसिडचे सॉल्ट, यानंतर ना कार्बोनेट, बाय कार्बोनेट, फॉस्फेट्स असे जे सॉल्ट आहेत, हे सगळे मी जे सांगितले ते काय तुमचे बफर आहेत, बरोबर. आणि हे जे बफर आहेत ते लक्षात ठेवा, बफर काय करतात, सॉइलचा पीएच मेंटेन करतात. आणि सॉइलच्या पीएच वरून ठरतं की आपण त्याला सॉइलमध्ये, मातीमध्ये कोणता फर्टिलायझर टाकणार आहे किंवा कोणतं मायक्रोन्युट्रिएंट देणार आहे, बरोबर आहे. आता पुढे बघा, हे ऍग्रिकल्चर मधलं ऍप्लिकेशन आपलं झालं. आता पुढचं आपण इंडस्ट्रीमध्ये बघा, तीन नंबरचा इंडस्ट्रीमध्ये, ऑइल इंडस्ट्रीमध्ये किंवा पेंट इंडस्ट्रीमध्ये बघा, डाय इंक पेंट ड्रग, डाय इंक पेंट ड्रग, पेपर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा यूज केला जातो, ठीक आहे. म्हणजे पीएच मेंटेन करण्यासाठी आपल्याला जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. प्रत्येकाच्या डीपमध्ये जायला गेलो तर केमिस्ट्री खूप डीपमध्ये डीप आहे, अलग लक्षात. त्याच्यामुळे आपण एवढं ऍप्लिकेशन विचारलं तर त्याच्यामध्ये बफरचा यूज केला जातो पीएच मेंटेन करण्यासाठी, एवढं तुम्ही सांगायचं. त्यानंतर बघा, चौथं जे ऍप्लिकेशन आहे मेडिसिन, मेडिसिन या मेडिसिनमध्ये पेनिसिलिन जे आहे, हे पेनिसिलिन जे औषध आहे आपल्याला माहित आहे, इट इज अँटीबायोटिक, बरोबर. अँटीबायोटिक आहे आणि या अँटीबायोटिक तयार करताना, या पेनिसिलिनचं प्रिपरेशन करताना त्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी एक बफर यूज केला जातो, त्याचं नाव आहे सोडियम सिट्रेट. सोडियम सिट्रेट कसा बनवला जातो, सायट्रिक ऍसिड आणि सोडियम हायड्रोक्साईड या दोघांच्यापासून सोडियम सिट्रेट तयार होतो, आहे की नाही. आणि त्याच्यापासून आपण त्याचा बफर तयार करतो आणि पेनिसिलिनमध्ये पीएच मेंटेन करण्यासाठी त्याचा, पेनिसिलिनच्या प्रिपरेशनमध्ये पीएच मेंटेन करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्यानंतर बघा, पाच नंबरचा अनालिटिकल केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री. तुम्ही अकरावीमध्ये रॅडिकल डिटेक्शन केलेलं बघा, आणि रॅडिकल डिटेक्शन करताना तुम्ही असं केलेलं की ओ एस तयार केलं, म्हणजे तुम्हाला आम्ही जी पावडर दिलेली आहे का नाही, त्या ओ एस प्लस तुम्ही काय केलं, ओ एस म्हणजे जी पावडर तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व केली, त्याचं ओरिजिनल सोल्युशन तयार केलं, त्याच्यामध्ये एन एच फोर सी एल टाकला प्लस एन एच फोर ओ एच टाकला. हा एन एच फोर सी एल आणि एन एच फोर ओ एच म्हणजे दुसरं तिसरं काय नसून इट इज बफर, बरोबर. हा बफर कशासाठी टाकला, तर जर का तुमच्या ओ एस मध्ये थर्ड ए रॅडिकल असेल, थर्ड ए ग्रुप मधला कुठलाही रॅडिकल असेल, अल्युमिनियम असेल, अल्युमिनियम थ्री प्लस, क्रोमियम थ्री प्लस असेल, आयर्न थ्री प्लस असेल, बरोबर, हे थर्ड ए मधले रॅडिकल्स आहेत, बरोबर. हे जर असतील तर या तीन रॅडिकल्सला प्रेसिपिटेट करण्यासाठी, जो तुम्ही प्रेसिपिटेट तयार केला टेस्ट ट्यूब मध्ये दोदाळ कलरचा, व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तुम्ही तयार केला, बरोबर आहे, तो प्रेसिपिटेट तयार होण्यासाठी 8 to 10 एवढ्या पीएच ची गरज असते, 8 to 10 एवढ्या पीएच ची गरज असते. एवढ्या पीएच मध्येच ते काय होतात, प्रेसिपिटेट होतात हे रॅडिकल, अन्यथा ते डिझॉल्व होतात, बरोबर. मग या पीएच, एवढ्या पीएच मध्ये त्यांना प्रेसिपिटेट करण्यासाठी, ह्या रॅडिकल्सला प्रेसिपिटेट करण्यासाठी आपण हा बफर टाकतो. हे बफर, या बफरचं काम काय असतं, 8 to 10 पीएच मेंटेन करणं. आणि 8 to 10 पीएच मेंटेन केल्यामुळं हे रॅडिकल काय होतात, प्रेसिपिटेट होतात. आणि आपल्याला जर का थर्ड मधला रॅडिकल प्रेझेंट असेल तर तो समजतो, बरोबर. आणि त्याच्यासाठी याचा यूज केला जातो, ठीक आहे. आपण राहिलेला मुद्दा पुढच्या लेक्चरला बघूयात. हा मुद्दा तुम्ही व्यवस्थित वाचा, स्वतःच्या नोट तयार करा. धन्यवाद.